आशीर्वाद दिले पाहिजेत. जर चुकलं तर कानाला धरा ना आणि सांगा ना इथं चुकलं. जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत. अनेकदा मी माघार घेतली, अनेकदा मी कमीपणा घेतला, अनेकदा आमच्यावर गुगली टाकली, तरी मी सहन केली. सांगितलं एक आणि निर्णय मात्र झाला एक. लोकांनी मलाच विलन केलं, मला सांगितलं होतं मी करू काय, की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवा जीवासेपर्यंत मी अंतर देणार नाही. आपल्याला काही झालं तरी मी वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातल्या जनतेला महत्व देतच एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन या राज्याचे प्रश्न, मगाशी रुपाली चाकणकरनी पण काही महिलांच्या बद्दलचे प्रश्न सांगितले, माझे आदिवासींचे प्रश्न आहेत, आदिवासींना काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा आदर आजही करतो, उद्याही करत राहील, परंतु हे सगळं करत असताना कुठंतरी वरिष्ठांनी थांबलं पाहिजे, वरिष्ठ आशीर्वाद दिले पाहिजेत. जर चुकलं तर कानाला धरा ना आणि सांगा ना इथं चुकलं, समजून घेईन आणि दुरुस्त करीन. पण ह्या पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण हे मी पण कधी करणार नाही. आणि त्याच्यातून देशाला मी आजही सांगतो, त्यांनी आम्हाला दादा सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय 2024 मध्ये पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं उद्या आपल्या या सगळ्या जागा आहेत, आपल्याला आपले 54 आमदार त्या जागा आपल्याला मिळणारच आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या ज्या आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळं जागा जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत. आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचंय. समोर BRS आहे, समोर वंचित आघाडी आहे, ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. अजून पण हौशे नऊशे गौशे उभे राहणारच आहेत. त्याच्यामध्ये हे जे काही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ती तर कशी होणार आहे मला माहिती नाही, कारण त्याच्यात पण बऱ्याच खाचा खोचा आहेत, त्या सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. पण माझी हात जोडून विनंती आहे, मी कुणाचाही अपमान केला नाही. मी गेल्या 40 वर्षाच्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या, अनेकदा मी माघार घेतली, अनेकदा मी कमीपणा घेतला, अनेकदा आमच्यावर गुगली टाकली, तरी मी सहन केली. अनेकदा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं एक आणि निर्णय मात्र झाला एक, अशा पद्धतीनं झालं. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. मी जर एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणून सांगतो. इथं आता नाना काटे आमचा आहे, त्यांनी जर सांगितलं की बाबा दादा असं करायचं, मला पटलं तर मी म्हणाल हो करो, आणि नाही पटलं तर सांगेल नाना हे करायचं नाही. शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या घरच्या माणसांना कशाकरता खेळवायचं, कशाकरता बनवायचं, कशाकरता बदनामी करून द्यायची. त्या षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये, त्याच्यात षण्मुखानंद नाही, त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं, मला सांगितलं होतं मी करू काय, की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील, वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल. काय चुकलं माझं, मला सांगितलं होतं मी केलं,